we see the other child, we see. But we get party to the next and then not. Yeah, so then she has a youth to be the money as. That's the day of the day. In other, without the same day. OBC and in president, you will become. I assume we have seen that on the line and becoming another, yeah. Which are the. Rusty as someone who is. Rusty as a youth, not to see what power. The city of Rusty is ahead. जो पक्ष बोलता है जो ज्यादा पक्षाचे अध्यक्ष न्यायाधीश वापुरकर जी या कार्यक्रमाचे संयोजक विशेषतः सुनील ताई काळे डॉक्टर विलास काळेजी गोपाळजी आर्य विलास काळेजी शेख कुसुमबाई पुष्कर चौंडाकोजी अरुण गालिंदर उपस्थित सगळेच या ठिकाणी नेते मंडळी आहात सगळ्यांची नावं घेण्याचा वेळा लागू शक्य नाही त्याचे ते नावं मी दिले उपस्थित सर्व ओबीसी आणि या बहुजन सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी येणारी विधानसभा त्या विधानसभेमध्ये ओबीसी आणि बहुजन आणि दलित असे मुस्लिमांतील याला एकत्र घेऊन ही लढाई आपण लढू शकतो का आणि ही लढाई लढायची असेल तर काय करायला पाहिजे काय अजेंडा असला पाहिजे याच्याविषयी सुद्धा बरंच या ठिकाणी विचारमंथन झालं या ठिकाणी काही सूचनाही या ठिकाणी आल्या की आपल्या अजेंडामध्ये वीज पाणी शिक्षक शिक्षण आरोग्य याविषयी आपला अजेंडा असला पाहिजे ही आपल्या आजच्या बैठकीत आपली चर्चा झालेली आहे परंतु मला एक प्रश्न आपल्या सगळ्याला विचारावा असा वाटतो की ही जी लढाई जी आहे मतपेटीची लढाई जी आहे ही आपण गेली 75 वर्षे आपण लढलो नाही कुणाच्या तरी पक्षाच्या दावडीला बांधून कुणाच्या तरी विनोद करायचा कुणाला तरी जय म्हणायचा कुणाला कुणा उजवायचा कुणाच्या सद्रंग्या उतरायच्या याच्यामध्ये आपण धन्यता मानली पण यामध्ये आपण ओबीसी किमान 52%, SC ST 20% आणि मुस्लिम 13-14% यांचं एकत्रित करून ही सत्ता जी आहे या सत्तेच्या या मतपेटीतून आपण आपला राजा चालू शकतो ही भावना आपल्याला कधीच आपल्याला कळली नाही की तुझं आहे तुझं पाशी काय तर तूच जागा मुलराशी ही अवस्था आपली गेल्या अनेक वर्षांमध्ये झाली त्याच्यामध्ये मी पण त्याच्यामध्ये त्यातला दोषी आणि पापी मी पण आहे कारण मला हे कधी कळलंच नाही की मी 2018 पर्यंत धनगरांचा नेता होतो धनगरांचा आमच्या वडिलांनी सुद्धा धनगरांचं राजकारण केलं आकाशात भोगात असेल अनेक नेत्यांनी कुणी तेरांचं केलं कुणी माळ्यांचं केलं कुणी कुणाचं केलं पण त्यातून काय झालं ते धनगर समाजाचे 16-17 आमदार होते ते एका बोलाल आणि ते मराठ्यांनी त्याला निवडून दिलं म्हणून तो उमदार ते गणपत आबा देशमुखांसारखे सुद्धा मी राजकारणात बोलतोय कारण आपली बैठक आज त्याच्याविषयी म्हणून मी थोडं त्या विषयात बोलतोय गणपत आबा देशमुखांसारखा 45 वर्षे जो अजिंक्य असलेला एक ओबीसी नेता जो आहे तो सुद्धा ह्या राजकारणाचं गणित चुकल्यामुळं तो सुद्धा पराभूत झाला त्यामुळे हे गणित कुणी चुकवलं आपण चुकलो हे गणित जर आपण आधीच लक्षात घेतलं असतं तर जी क्रांती राष्ट्रीय क्रांती युपी बिहारमध्ये झाली 2050-33-37 वर्षापूर्वी झाली युपी आणि बिहार लालूप्रसाद यादववासी अखिलेश वडील मुलायमसिंग यादववासी दक्षिणेत पेरियार यांच्या माध्यमातून ज्या काही झाल्या कर्णवार वगैरे या सगळ्या क्रांत्या त्या ठिकाणी होऊ शकल्या पण ती क्रांती महाराष्ट्रात का होऊ शकली नाही याची जबाबदारी कोणाला असेल तर ती तुबा मंडळी होती कारण आम्ही आमच्या समस्यामध्ये इतकं गुंतलेलो आहे माझ्या जातीच्या समस्या माझ्या जातीचे प्रश्न याच्यामुळे तर आम्ही इतकं उलझून गेलो की आपल्याला संघटितपणे आम्ही सत्ता हस्तगत करून त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्या जातीचे प्रश्न सुद्धा जे आहेत ते सहजपणे सोडवू शकू हा साधा विचार सुद्धा जो आहे तुम्हाला मंडळीच्या यात आले नाही आहे दलित चळवळ या राज्यातली
सगळ्यात मोठी चळवळ दलित चळवळ जी आहे ती या राज्यामध्ये उभा राहिली, पण आज त्या दलित चळवळीचे इतके छकले पडलेले आहे. हे छकले जे आहेत पडले का पाडले याच्यावर सुद्धा एक विचारंत होण्याची आवश्यकता आहे. आणि पाडले तर पाडून घेणारे जबाबदार आहेत का पाडणारे जबाबदार आहेत हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा विषय आहे. आज हे दलित पॅन्थर जे आहे पॅन्थर सारखी संघटना आज शिवसेनेसारख्या संघटना टक्कर देणारी संघटना आज कुठं नाव दिसतच नाही संघटनेत. मला आठवते एखादी जागा सरकारमध्ये जर त्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये विधून आवड एखादी कमी झाली तर त्या अधिकाऱ्याचे कपडे फाडले जात असायचे. दलितांचे कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी त्या संघटना होत्या आणि त्याच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासायचे. पण आता ज्या दिवशी ओबीसीच्या आरक्षणाचा जो आहे आपला मराठा आरक्षण निकाल 5 मे 2021 चा लागला, सुप्रीम कोर्टचा निकाल लागला, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून 7 मे ला एक GR काढला जेणेकरून या आरक्षणातलं प्रमोशन जे आहे हे प्रमोशन संपूर्णपणे जप्त केलं. पण एकही जरी संघटना किंवा त्या बाबतीत एकही आवाज जो आहे या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संघटनेनं म्हणजे माझ्याही संघटने कुठल्या संघटनेनं आहे थोडाफार झाला पण राज्यव्यापी जे व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होता. या ही घटना जी आहे प्रमोशन मधला आरक्षण संपवणं इतकी मोठी घटना आहे याच्यावरती सगळ्या आरक्षणवादी संघटनांनी म्हणून महाराष्ट्र बंद केला पाहिजे होता. पण तसं काय झालं नाही. वर्षा मी पण काढला, मी आधार केंद्र मी पण मोर्चा काढला, 800-500 लोक आले, बातमी झाली, गोष्ट झाली, संपला विषय. इम्पॅक्ट काय तर आरक्षण गेलं. हे आरक्षण जे आहे या आरएसएसवादी हा जो मनोवाद जो आहे याची संकल्पना काय आहे. मी गोडवडकरांचं ते पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्याची ते मूळ ढाचा जो आहे तो ढाचा त्याच्यामध्ये सांगितला होता की अगर ब्राह्मणों को 7 पिढी सत्ता ये देश में निभाना है, 7 पिढी सत्ता हासिल करना है तो ये आपको करना पड़ेगा. काय करा लागेल, देश की संपत्ति 3, 2 या 3 धनिक आदमियों से दोस्त बनाइए, उनके हाथ में पूरी देश की संपत्ति आप सुपुर्द कीजिए. देश की सारी संपत्ति 2 या 3 धनिक आदमी को मित्र बना के उनके हाथ में सौंप दीजिए. 95% 95% जनता को भिखारी बनाओ. क्या मतलब 95% 95% लोगों को जनता को भिखारी बनाओ तो आपकी 7 पीढ़ी तक आपकी सत्ता ये देश में कोई हिला नहीं सकता है. आता काय चालू आहे तुम्ही बघताय तुम्ही. हे गेल्या 10 वर्षातलं जे आहे काय हा आमचा ओबीसी पंतप्रधान झाला, जो गोरवळकरवाद जो आहे तो इम्प्लिमेंटेशन करत त्यांनी 50% इम्प्लिमेंटेशन त्याचं पूर्ण केलेलं आहे. की त्यांनी अंबानी अडाणी हे सगळे सरकारचे प्रयत्न सगळे त्यांना देऊन टाकलेले आहेत. सरकारचे सगळे विमानतळे गेली, बंदरे गेली, पावपट गेल्या, सिमेंट कंपन्या गेल्या, सगळं जे काय ते जेवढे काय जे काय आहे इव्हन तुमचं ते सेक्टर जे आहे काय मोबाईलचं सेक्टर ते सुद्धा गेलं सगळं ते गेलं ना सगळं ते पण सगळं गेलं. म्हणजे जे जे काय सरकारी त्या कंपन्या होत्या सरकारी हे होतं ज्याच्या बाबतीत भारतातला जनतेचा अधिकार होता ते सगळं ह्याला देऊन टाकलं. काही काही उद्योगपती जे आहेत त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्यांच्यावर लोन घेतलं गेलं की हा जो तुझा जो कंपनी जी आहे ती कंपनी आता तिचे शेअर भांडवल जे आहे ते अडाणी घेतो अंबानी घेणार तुला अधिकार नाही. एक ओबीसीचा एक अधिकारी रिटायर्ड झाला आणि त्याने मोठा प्रकल्प त्याने कोकणामध्ये आपला 10,000 शेतकऱ्यांचा दुधाचा प्रकल्प आणला आणि परदेशातून 10,000 कोटी इन्व्हेस्टमेंट आणली, 1,00,000 कोटीचा दुधाचा करार केला त्याने मिळेलिशी. त्याच्यावर त्याने रेट टाकल्या, त्याने रेट टाकल्या, सगळे पैसे जप्त केले, गाड्या जप्त, बंगले जप्त, त्याचे सगळे जे काय
काही शेतकऱ्यांना सुद्धा अटक केली त्यांनी, त्यांना एकच सांगितली गेली की तुला आम्ही सोडू, पण तुला हे हा तुझा जो धंदा जो आहे तुमचा आहे तुला तो बंद करायचा नाही, आमच्या आमच्या नावा ट्रान्सफर करायचा होता. म्हणजे ह्या लेवलला हे सर्व सुरू आहे आणि त्यामुळं आता शिक्षण आहे, त्यांच्या आरोप येते ते आपलं शिक्षण येते, त्यांच्या आरोप आपलं आरक्षण येते. हे त्यांचं इम्प्लिमेंटेशन मध्ये सगळ्यात मोठी अडचण आपल्या आरक्षणाची आहे आणि म्हणून हे आरक्षण संपवायचं असेल तर त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे 12% होतं ते 4% आणलं, त्यांनी प्रिव्हिलेज लावलं त्यामध्ये. आता एससीएसटीचं आरक्षण आपलं वाटतं की कोणी त्याला हात लावू शकत नाही, ऐसा आम्ही लगत नाही की इसको कोई टच नाही करू शकते, इतकी हिंमत नाही आहे. पण त्यांनी सुप्रीम कोर्टात आणणार आदेश, जे त्यांना पाहिजे ते आदेश कोर्टात त्याला मिळतात त्याला. म्हणून ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था जोपर्यंत उलथून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या भोगू देणार नाहीत. आपला अधिकार जो आहे त्या खजान्यावरचा आहे, या भारत देशाच्या ह्या सगळ्या संपत्तीवरचा आपला अधिकार जो तर आपल्याला ते घेऊ देणार नाही. पुढच्या पिढ्या आपल्या बरोबर करणार आहे, ही शिक्षण संस्था उद्ध्वस्त करणार आहे. पुन्हा तो कर्मठवाद जो आहे काय अहो कंपट जीआरडीतील की तुम्ही वर्षातनं 2 तास सत्यनारायण घातलाच पाहिजे असे सुद्धा जीव निघतील, जो नाही घालत त्याला तुम्ही गुन्हा दाखल होईल. नागपूर मे बैठा एक मीटिंग में घातलेला आहे, ज्या ज्या तऱ्हेने गेली 10 वर्षात हा ध्यास देत चाललेला आहे ते बघितलं तर 10 वर्षात हे सगळं होणार आहे. सगळं एक मीटिंग इरविन चौक पे आणि त्यामुळं हा हे आपल्याला या राजकारणाच्या माध्यमातून ही सत्ता हस्तगत करून आपल्याला